आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो इथं भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधला आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत जपान सहकार्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जपानचे पंतप्रधान श्री शिंजो अॅबे आणि जपानी जनतेनं दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि स्वागताबद्दल श्री मोदी यांनी आभार मानले जपानमधल्या टोकियो इथं आयोजित मेक इन इंडिया आफ्रिकेतील भारत जपान भागीदारी आणि डिजिटल भागीदारी या विषयावरील चर्चासत्राला आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं व्यवसायात तसंच नागरिकांच्या जीवनमानातील सुलभता अधिक वृद्धिंगत करण्यावर सरकार कशाप्रकारे लक्ष केंद्रित करत आहे हे, हे पंतप्रधानांनी सांगितलं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या कांगडा इथल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद सहकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं परिणामकारक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अधिक संख्येनं चांगले डॉक्टर्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं अयोध्यतल्या रामजन्मभूमी बाबरी मशिदीच्या विवादातल्या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे या याचिकांची तात्काळ सुनावणी घेणार नसल्याचं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं गुजरातमध्ये नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर समोर उभारण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या भव्य पुतळ्याभोवती व्हॅली ऑफ फ्लावर्स अर्थात वैविध्यपूर्ण फुलांचं उद्यान बनवण्यात येणार आहे जगातल्या सर्वात उंच पुतळा ठरलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याचं परवा एकतीस तारखेला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज सध्या कतार देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या पहिल्या चरणात त्यांनी कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल सानी यांची भेट घेतली उभय देशांमधील संबंध अधिक सुदृढ करण्यावर या भेटीत चर्चा झाली उद्या श्रीमती स्वराज कुवैतच्या दौऱ्यावर जाणार आहेत इंडोनेशिया इथं आज सकाळी लायन एअर या कंपनीचं विमान जकार्ता इथून उड्डाण केल्यानंतर लगेचच समुद्रात कोसळलं या विमानात एकशे अठ्ठ्याऐंशी प्रवासी होते भारत आणि वेस्ट इंडिज या उभय संघांदरम्यान मुंबई इथं सुरू असलेल्या एक एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात आज भारतानं प्रथम फलंदाजी करत पन्नास षटकात पाच गडी बाद तीनशे सत्याहत्तर धावा केल्या आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या संघानं पहिल्या षटकात सहा धावा केल्या होत्या याबरोबरच बातमीपत्र संपलं